ते झाडीत एकदम ओके आहेत, पण इथं सरकार मात्र ओके नाही आहे, त्यांची झाडाझडती सुरू आहे. वळत पुढच्या बातमीकडे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांपैकी सर्वाधिक चर्चा सांगोल्यातल्या आमदार शहाजीबापू पाटील यांची आहे. खरं तर 2019 निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेत आले, मात्र अवघ्या 2.5 वर्षात त्यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. आपल्या मतदारसंघात निधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला, पण काही दिवसांपूर्वी त्यांनी 240 कोटी रुपयांची विकास कामं आपल्या मतदारसंघात सुरू असल्याचं सांगितलं, त्यामुळे त्यांच्या आरोपांविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेनेतील सत्ता संघर्षात सर्वाधिक चर्चा ही सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेना आमदार शहाजीबापू पाटलांच्या फोनवरील संभाषणाची आहे. आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे. बर, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. सोशल मीडियावर शहाजी बापूंचं ते संभाषण तुफान व्हायरल झाले. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके. गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलात मुक्कामी असलेले शहाजी बापू पाटील यांची भाजपशी जवळी काही नवी नाही. सांगोला तालुक्यात शिवसेनेची केवळ 1100 मतं असतानाही आपण आमदार झाल्याचं वक्तव्य केल्यामुळे ते अडचणीत आले होते. मात्र चूक लक्षात आल्यावर त्यांना सारवासारव करावी लागली होती. माढा लोकसभा मतदारसंघात राज्याच्या मंत्रिमंडळात आम्ही एक भी मंत्री नाही. आम्हाला घेतलं नाही, कोणाला स्वागत घेतलं. माझं सोडा शिवसेनेत मी पहिल्यांदा निवडून आलो. मला जरा बाजूला आधी साईड होतं, गडबड करायला लांब असायचं. आम्ही आपलं गप लांब असलो, पण बबन दादा सारखे 30-30 वर्ष निवडून आले, राहण्याची संधी मिळाली. आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून शिवसेना आमदारांची कोंडी केली जात असल्याचा आरोप गुवाहाटीवरील असलेल्या शिवसेनेच्या आमदारांकडून केला जातोय. शहाजीबापू पाटीलही त्याला अपवाद नाही. कधी स्थानिक विकास निधी, तर कधी उजनीच्या पाण्यावरून त्यांचा राष्ट्रवादीशी वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. उजनीचं पाणी बारामतीच्या औद्योगिक वसाहतीला नेले, उजनीचं पाणी बारामतीला पिण्यासाठी नेले, उजनीचं पाणी सिनारमास प्रकल्पाला बारामतीलाच नेलं. मी पूर्वी तुम्ही उजनीचं पाणी भरभरून घेऊनच गेलाय, राहिल्याला मी 5 TMC आता पाणी म्हणल्यावर हे धरणच तुम्ही पुण्याला घेऊन जावा. बंडखोरीनंतर शहाजी बापूंचा सूर बदलला असला तरी बंडाच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी काय म्हटलं होतं ते जरा लक्षपूर्वक ऐका. या मतदारसंघात उद्धवजी ठाकरे साहेबांनी 240 कोटी रुपयाची मला विकास निधी दिला, त्याची यादी मी तुमच्या समोर ठेवतोय. आपण शिवसेना सोडली नसल्याचा दावा हिंदुत्वाच्या नावानं आणाभाका घेणाऱ्या शिंदे गटाकडून केला जात असला तरी आता शिवसेना आणि शिंदे गटाचे मार्ग वेगळे झाल्याचं चित्र आहे. आता हे स्पष्ट झालेले आहे की शहाजीबापू पाटील यांची नाराजी आहे. 350 कोटींमधील 200 कोटींची कामं सध्या चालू असताना ही जी शहाजीबापू पाटील यांनी भूमिका घेतली आहे त्यामध्ये निश्चितच तालुक्याचा विकास आणि मान अपमान ह्या गोष्टी दडलेल्या आहेत. सांगोल्याहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेतील अनेक आमदार गुवाहाटीत शिंदे गटात सामील झाल्यानं महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय. मात्र महाविकास आघाडी सरकारनं लढण्याचा पवित्र घेतलाय. मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यात आलेला आहे. सर्व मंत्र्यांनी एकमुखी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल असं त्यांनी म्हटलंय. एकूणच संपूर्ण मंत्रिमंडळ उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा संदेश आजच्या या बैठकीतून देण्याचा प्रयत्न केला गेलाय. वो बात करने की जरूरत ही नहीं, हमारा सारा सपोर्ट जो है वो इंटैक्ट है. याच्यात बोलायची गरजच नाही ना, कॅबिनेट चालू आहे. जे काँग्रेसचे आमदार आहेत, जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, जे सेनाबरोबर आता आहेत मंत्री व आमदार आहेत, त्यांना बोलायची काय गरज आहे. आणि तिथे तिथे गेलेले आहेत, त्यांचंही भाषणं तुम्ही बरेच लोकांचं चॅनलवरती चालवलेलं आहे. ज्यापर्यंत इथे मुंबई शहरामध्ये जे येत नाही त्यापर्यंत काय कोणावरती भाष्य करता येणार. मुख्यमंत्री हे का विचारलं जातं मला तेच समजत नाही.
राजकीय दृष्ट्या महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्यापासून प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले. या सक्रियतेतून गेल्या 22 ते 24 जून दरम्यान महाविकास आघाडी सरकारनं या कालावधीत तब्बल 160 शासन निर्णय मंजूर केले. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत असताना राज्य सरकारच्या या सक्रियतेविषयी संशय व्यक्त करण्याचं काम विरोधकांकडून केलं जात आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना तसं पत्र लिहिलं आहे. त्याची दखल घेत राज्यपालांनी या आदेशाची माहिती मागवली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 22 ते 24 जून दरम्यान मंजुरी दिलेल्या शासन निर्णयाची आणि परिपत्रकांची संपूर्ण माहिती मागवून घेतली आहे. राज्यपालांनी मुख्य सचिवांना यासंबंधीचे आदेशही दिले. म्हणजे कोणाचं हित आपण लास्ट मोमेंटला त्या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न करताय आणि त्याच्यामुळे मला वाटतं यामध्ये गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे तातडीनं राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी मी केली. त्यांची दखल राज्यपालांनी घेतली. मी राज्यपालांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल अत्यंत सतर्क आहेत आणि अशा प्रकारचं पत्र जाताच राज्याची परिस्थिती पाहून त्यांनी जो हस्तक्षेप केला जीआरच्या संदर्भात उत्तर मागवलंय त्याबद्दल भगतसिंग कोश्यारी साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. एक लक्षात घ्या की सरकार म्हणून आज आम्ही आहोत. माननीय मुख्यमंत्री आहेत, मंत्री म्हणून आम्ही काम करतो आहोत आणि कामाचा तो भाग आहे. आजही लोक एवढ्या मोठ्या संख्येनं आमच्याकडे येत आहेत, आमच्यावर विश्वास दाखवत आहेत. आम्ही त्यांना मदत करतोय, काम होतात असं अधिकारी वर्ग सुद्धा आम्हाला मदत करतोय आणि आम्ही इथं बसलोय तर शेवटच्या क्षणापर्यंत काम करण्याकरताच आहे आणि काम करत राहणार. का तो शेवटचा क्षण कधी येईल हे आम्हाला माहीत नाही अजून, परंतु आम्ही काम करणं ही आमची जबाबदारी आहे. त्या घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्याचा वापर आम्ही करतोय. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध पक्षप्रमुख असा सामना रंगला. शिंदेंच्या भूमिकेमुळे शिवसेनेला चांगलेच हादरे बसले आणि हे हादरे चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोचले. शिंदेंच्या हादऱ्यातून सावरण्यासाठी गमावलेलं जनमत परत मिळवण्यासाठी शिवसेनेनं सुद्धा आता पुन्हा एकदा कंबर कसली आहे. अशात पोलीस दलाला खुश करण्याचा एक निर्णय घेण्यात आलाय. पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बीडीडीचा जो प्रश्न होता तो 25 वर्षानंतर मार्गी लागला. ऐकलत काय म्हणाले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे? इथे बीडीडीचा जो प्रश्न होता वर्षानुवर्ष प्रलंबित होता तो मार्गी लावला. त्यानंतर अर्थात जे इथे पिढ्यानपिढ्या पोलीस परिवार राहत आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील कायमची घरं देण्याचा आपण निर्णय केलेला. 25 वर्षांपासून पोलिसांच्या मुंबईतल्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. यावर अनेकदा अनेकांनी चर्चा सुद्धा केल्या मात्र तोडगा काही निघाला नाही. मात्र एकनाथ शिंदेंनी बंड काय केलं आणि शिवसेना अचानक ऍक्शन मोडमध्ये आली. निवडणुका जिंकायच्या असतील तर सरकारी अधिकारी कर्मचारी तुमच्या मुठीत असणं आवश्यक आहे. तसा अलिखित राजकीय नियमच आहे कारण त्यामुळे निवडणुका जिंकणं सोपं जातं. आणि हेच लक्षात घेऊन मविया सरकारनं पोलीस दलाला खुश करण्याचा निर्णय घेतलाय. वरळीतल्या बीडीडी चाळीमध्ये बांधल्या जाणाऱ्या टॉवरमधली घरं पोलिसांना 50 लाखात उपलब्ध करून देण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला गेला होता. मात्र घरांच्या किमती कमी करण्यासाठी अनेकदा विनंत्या अर्ज केले जात होते मात्र सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता. मात्र शिंदेंच्या बंडानंतर अवघ्या काही तासात 25 लाखात ही घरं पोलिसांना देण्याचा निर्णय गृहमंत्री जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत जाहीर केला आणि त्यानंतर दुपारी आदित्य ठाकरे स्वतः बीडीडीत पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत जल्लोषही केला. आज सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी जितेंद्र आव्हाड साहेबांना फोन करून सूचना दिल्या आणि लगेच त्यांनी मान्य केलेले आहेत की 50 लाखाची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट होती ती आपण 25 लाखापर्यंत या पोलीस परिवारांसाठी ठेवत आहोत. खरोखर सर्वांना परवडणारी हक्काची घरं या वरळीमध्ये या मुंबईमध्ये आपल्या इकडच्या सगळ्या पोलीस परिवारांना देत आहोत. मुख्यमंत्र्यांना आमच्यासाठी वेळ नाही, ते आम्हाला भेटत नाहीत या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांचे आरोप सुद्धा कसे खोटे आणि बिनबुडाचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं सुरू आहे. आणि म्हणूनच खुद्द आदित्य ठाकरे बीडीडीत येऊन गेल्यानंतरही
पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारानं मातोश्रीवर जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाचा फायदा त्यांच्या गटाला भाजपाला किती होईल याचं उत्तर गुलदस्त्यात जरी असलं तरीही शिंदेंच्या बंडाचा चांगलाच फायदा पोलिसांना झालाय हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.